नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की जन्माष्टमीला येणाऱ्या अतिदुर्मिळ योगाविषयी काय आहे हा योग त्याचा फायदा होणार आहे की नुकसान हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो मंडळी त्याआधी तुम्हाला आमच्या प्रश्नाचं देखील उत्तर द्यायचं आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठे झाला आणि त्यांचे माता पिता कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे चला आता वळूया त्या दुर्मिळ योगाकडे भाद्रपदाच्या कृष्ण पक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे प्रत्येक वर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमीला खूप मनोभावे आपण सर्वजण श्रीकृष्णांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरी करतो यावर्षी जन्माष्टमी तीस ऑगस्टला आहे या जन्माष्टमीला खूप वर्षांनी असा संयोग बनतोय की जो खूपच दुर्लभ आहे पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीला बुधवारी रोहिणी नक्षत्र असताना आणि ऋषभ राशीमध्ये मध्यरात्री झाला होता शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलंय की जन्माष्टमीच्या वेळी ही सहा तत्व एकाच वेळेस बरोबर येणं हा अतिशय दुर्लभ योग असतो ही सहा तत्व आहेत भाद्रपद कृष्ण पक्ष मध्यरात्रीची अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र आणि ऋषभ राशीमध्ये चंद्र असणं याबरोबरच त्या दिवशी सोमवार किंवा बुधवार असणं आणि यावेळेस असा योग जुळून आला आहे की ही सर्व तत्व तीस ऑगस्टला असणार आहेत या दिवशी सोमवार येतोय सकाळपासून रात्री दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी आहे त्यामुळे त्याच रात्री नवमी तिथी पण लागते चंद्र पण ऋषभ राशीमध्ये असणार आहे आणि रोहिणी नक्षत्र पण असणार आहे हा योग अतिशय दुर्मिळ पण चांगला आहे असं धार्मिक जाणकारांचं मत आहे निर्णय सिंधू नावाच्या ग्रंथानुसार असा योग जर जन्माष्टमीच्या दिवशी आला तर ही संधी हातातून जाऊ देऊ नये या जन्माष्टमीचं व्रत केल्यास तीन जन्मीच्या कळत नकळत केलेल्या पापापासून मुक्ती मिळते या योगात जन्माष्टमीचे व्रत केले तर प्रेत योनीत भटकणाऱ्या पूर्वजांनाही मुक्ती मिळते जन्माष्टमीच्या व्रताला ज्या लोकांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी या वर्षीपासून व्रत सुरू करणे अतिशय उत्तम आहे जी लोक आधीपासून व्रत करत आहेत त्यांना या वर्षी अतिउत्तम तेव्हा मंडळी या दुर्मिळ योगाचा लाभ तुम्ही नक्की घ्या आणि अर्थात गोपाळ कृष्णांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कळवा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा